खरं तर आता या सिनेसृष्टीत काम करताना मला 23 वर्ष झालेली आहेत. 100 हून अधिक सिनेमे माझे झालेले आहेत. पण तरीसुद्धा एखादी वेगळी भूमिका आली की आपल्याला जो आनंद होतो तो या सिनेमाने निश्चित दिला. या सिनेमामध्ये माझ्या 4 वेगवेगळ्या भूमिका आहेत आणि त्यांना प्रेक्षक कसं स्वीकारतायत हे पाहणं मला जास्त आनंदाचं वाटेल. म्हणजे वेगळ्या भूमिका साकारताना एकतर मुळात आम्ही सगळेच मराठी कलावंत हे बहुतेक रंगमंचावरनं आलेले असतात, त्यामुळे रंगभूमीवर विविध भूमिका साकारण्याची संधी आधी मिळालेली असते. हौशी रंगमंच असेल, व्यावसायिक रंगमंच असेल, त्याही कालखंडामध्ये. तर या सिनेमातही 4 वेगवेगळ्या भूमिका करताना एक वेगळेपणा होता आणि अभ्यस्त होऊन भूमिका करण्यात जी मजा आहे ती या सिनेमाने निश्चित दिली असं मी खात्रीपूर्ण सांगू शकतो. महेशदांबरोबर काही मी पहिल्यांदाच काम करत नाही आहे, कारण याच्या अगोदर जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो आहे तेव्हापासून महेशदांबरोबरची केमिस्ट्री आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांच्याबरोबरच बहुतांश सिनेमा केलेले आहेत, म्हणजे त्यांच्याबरोबर मी आतापर्यंत 6-7 सिनेमे केले. पण यावेळी ते वेगळ्या भूमिकेत होते अभिनेत्याच्या. पण महेशदांचं अभिनेता म्हणूनही त्यांनी तेवढंच स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि ज्येष्ठ नट असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन सातत्याने याही सिनेमामध्ये मला मिळालं आणि याचा मला आनंद आहे. म्हणूनच या सिनेमाची कल्पना अशी आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, या उक्तीवर आधारलेला हा सिनेमा आहे. एका डबेवाल्याला स्वतःच्या आयुष्याबद्दल जे काही वाटत असतं आणि त्यानंतर विठू माऊली त्याच्या आयुष्यात जे काही बदल घडवून आणते आणि त्यानंतर त्याला जे स्वतःला साक्षात्कार होतो किंवा रिअलायझेशन होतं, आपल्याला प्रत्येक टप्प्यावर असं वाटत असतं जेव्हा आपण माणूस म्हणून आपल्याला नेहमी कोणाचं तरी समोरच्याचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं आहे अशी सातत्याने खंत वाटत असते. पण शेवटी त्या त्या परिस्थितीत त्या त्या अडचणींचा सामना ती माणसंही करत असतात, फक्त आपल्याला तो भ्रम असतो की ते फार आनंदात आहेत. तर हे सांगणारा ठसठशीतपणे मांडणारा हा सिनेमा. एकतर मराठी सिनेमा मराठी प्रेक्षकांनी पाहावा अशी इच्छा असते, त्यावर व्यवसाय अवलंबून असतो, बऱ्याच जणांचं कुटुंब अवलंबून असतं, हा त्यातला व्यवसायाचा भाग झाला. याशिवाय काहीतरी संदेश जेव्हा सिनेमातून दिला जातो, जेव्हा आशय घन सिनेमा असतो त्यावेळी तो आवर्जून पाहावा असंही वाटत असतं. त्याला वेगवेगळी कारणं आहेत आणि जे प्रेक्षक आपल्यावर प्रेम करतात, ज्यांच्यामुळे आपल्याला नाव मिळालेलं असतं, आयडेंटिटी मिळालेली असते किंवा प्रसिद्धी मिळालेली असते, त्या आपल्या चाहत्यांसाठी सातत्याने काहीतरी मनोरंजन, कारण मनोरंजन हाच मूळ हेतू असतो कुठल्याही कलावंताचा, त्यामुळे ते प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या उद्दिष्टाने त्यांनी पाहिला हा सिनेमा हरकत. मला सगळ्याच भूमिका आवडल्यात कारण मीच त्या केलेल्या आहेत. कलावंत म्हणून आपण आपल्या सगळ्याच भूमिकांवर प्रेम करत असतो, कारण मी समजा आई असेल तर त्या सगळ्या भूमिका माझी मुलं असतात, त्यामुळे कुठला तरी एक मुलगा मला आवडतो असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही, त्यामुळे प्रेक्षक ते ठरवतील कुठली भूमिका जास्त पाहिजे. नाही, मी मध्यंतरी नाम फाउंडेशनचं जे आमचं काम चाललेलं आहे, एक नाम फाउंडेशन नावाची एक सामाजिक संस्था आम्ही महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली आहे. त्या कामामध्ये मी 2 वर्ष खूप व्यस्त असल्यामुळे मला तसं सिनेमा फार करता आले नाही, पण हा सिनेमा मी एक आवर्जून केला त्यामुळे. आणि ब्रेक मिळणं कलावंताला हाही महत्त्वाचा भाग असतो, कारण सातत्याने नट दिसू लागला की तो एक तर ओव्हर एक्सपोज होतो आणि मोनोटोनस होण्याची खूप शक्यता असते, त्यासाठी हा ब्रेक आपल्यालाही खूप महत्त्वाचा आहे, माझ्यासाठी पण हा महत्त्वाचा. या 3 नोव्हेंबरला हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे. दिवाळीनंतर मुद्दाम हा सिनेमा सणासुदीनंतर आम्ही प्रदर्शित करतो आहोत, त्यामुळे सणासुदीचा आनंद द्विगुणित व्हावा, मनोरंजनानं द्विगुणित व्हावा यासाठी ही रचना केलेली आहे. तर आवर्जून 3 नोव्हेंबरला जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा असं कळकळीचं आवाहन या निमित्ताने करतो. धन्यवाद. अल्ट्रा मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. ही दीपावली कमीत कमी फटाके वाजवून प्रदूषणमुक्त करावी असं कळकळीचं आवाहन या निमित्ताने.